तुझ्या आणि तुझ्या उद्धव ठाकरेचा तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव। तू बोलीन तो विषय मी करेन। तुझ्या तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये एक महिना नोकरी करण्यासाठी येईल। म्हणून उगाच राम मंदिर आणि राम मंदिराचं आंदोलन याबद्दल तू काय बोलू नकोस, कारण का तेव्हा तू सामनातला एक पगारी नोकर होता जो आज पण आहे। त्याला ह्यांची हातभर फाटलेली आहे दोघांची, म्हणून स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी स्वतःने फोन करण्याचे घाणेरडे उत्कृष्ट परत केलं असेल असा मला ठाम विश्वास आहे। तर काय असेल तू विचार। आज सकाळी बोलत असताना ज्याला ज्याचे घरचेच लोक फुल डाऊट मध्ये 24 तास बघतात, असा डाऊटफुल असलेला संजय राजाराम राऊत यांनी आमच्या फडणवीस साहेबांवर किंवा त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करणं हे खरं म्हणलं तर हास्यास्पद आहे। आज आमचे फडणवीस साहेब DCM असले तरी तुझ्या आणि तुझ्या मालकाची झोप उडवण्यासाठी ते 100% सक्षम आहे। म्हणून ज्यांना सगळेच जण डाऊटफुली बघतात अशा संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना फुल डाऊट हाफ डाऊट बोललं हा 2024 फार मोठा विनोद आहे। राम मंदिराच्या आंदोलनामध्ये लालकृष्ण अडवाणी जी असतील, मुरली मनोहर जोशी जी असतील, नरेंद्र मोदी जी असतील, विश्व हिंदू परिषद असेल, संघ परिवाराचे कार्यकर्ते सगळ्यांचे पुरावे सकट फोटोग्राफ आहेत। ते कोणकोण त्या आंदोलनामध्ये होते हे त्याला सिद्ध करायला लागत नाही, प्रश्न विचारायला लागत नाही। पण मी परत एकदा संजय राजाराम राऊतला सांगेन, ते खरंच राजाराम राऊताचा अगर तो मुलगा असेल तर एकदा तर तुझा किंवा उद्धव ठाकरेचा एक फोटो एक पुरावा हा अयोध्यामध्ये राम मंदिराच्या निमित्ताने तुम्ही तिथे कर सेवासाठी गेलेला किंवा त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग होता एवढा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, बाळासाहेब ठाकरे नाही। आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग हे प्रत्येक पिढीला माहिती आहे, पण तुझ्या आणि तुझ्या उद्धव ठाकरेचा तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव। तू बोलीन तो विषय मी करेन। तुझ्या तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये एक महिना नोकरी करण्यासाठी येईल। म्हणून उगाच राम मंदिर आणि राम मंदिराचं आंदोलन याबद्दल तू काय बोलू नकोस, कारण का तेव्हा तू सामनातला एक पगारी नोकर होता जो आज पण आहे, त्याच्या पलीकडे राम मंदिराचं आणि तुझं काही योगदान नाही। सकाळी कुठेतरी बातमी आली आहे की मातोश्रीवर किंवा मातोश्रीला काहीतरी धमकीचा काहीतरी उडवण्याचा काहीतरी फोन आलेला आहे। आता मातोश्रीमध्ये राहणारे आहे उद्धव ठाकरे आणि कुटुंब, या उद्धव ठाकरेला मानेचा वर बसलेला मच्छर मारता येत नव्हता, जो आता जिहाद यांचा एकदम लाडका झालेला आहे, ज्याला मुल्ला उद्धव हे नाव आता पडलेलं आहे, त्याच्याकडे वाकड्या नजरेने आता कोण बघणार, कोणाला एवढा वेळ आहे। सगळ्यांच्या जिहाद्यांच्या मांड्यावर तर जाऊन हा बसतो, सगळ्यांचा तर लाडका झालेला आहे,
म्हणून मी परत एकदा पोलिसांना सांगेन या बंटी बबलीवर विश्वास ठेवू नका. तो फोन नेमका कदाचित पाटणकरांच्या घरातून करून घेतला असेल आणि धमकी म्हणून स्वतःची सुरक्षा वाढवण्याची प्रयत्न असेल जी ह्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम रावची जुने सवय. म्हणून धमकीचा फोन उद्धव ठाकरेला मातोश्रीवर आला याच्यावर मला विश्वास नाही. बाळासाहेबांचा विषय वेगळा होता. चौकशीमध्ये आढळेल की ह्यांनी स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी, कारण का आता राज्यामध्ये फिरताना ह्यांची हातभार फाटलेली आहे दोघांची, म्हणून स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी स्वतःने फोन करण्याचे घाणेरडे उत्कृष्ट परत केलं असेल असा मला ठाम विश्वास आहे. तर काय असेल तो विचार. याच विषयाला अनुसरून संजय राऊत असं म्हणाले की ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. नाही, ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी ही पहिले शिवसैनिकांची होती अशी आम्ही ऐकली. आता ह्यांच्याकडे एक निष्ठावान शिवसैनिक राहिला नाही बाळासाहेबांच्या काळासारखा की जो उद्धव ठाकरे आणि कुटुंबाची सुरक्षा करेल. म्हणून मुळात तो फोन खरंच आला होता की ह्यांच्या मित्रपरिवारांनी केला होता, ह्याच्यावर पहिली चौकशी लागली पाहिजे. त्याची मी SIT किंवा CID चौकशीची मागणी करीन किंवा मला विश्वास नाही की उद्धव ठाकरेला कोण उडवण्यासाठी कोणाकडे वेळ आहे किंवा मातोश्रीमध्ये राहणारा उद्धव ठाकरे कुटुंब ह्याला उडवण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी कोणाकडे वेळ नाही तर मला विश्वासच नाही. राम मंदिरासाठी आम्ही काट्या खात होतो तेव्हा ठाकरे फोटो काढत होते. मी 20व्या वर्षी कार सेवेला गेलो होतो. फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला बोल होता त्यावर संजय राऊत असं म्हणताय तेव्हा फडणवीस गोधडी रांगत होते. अरे, राम मंदिराचं आंदोलन जेव्हा सुरू होत तेव्हा हा समाजवादी विचारांच्या गोधडीमध्ये हा संजय राजाराम राऊत उतरत होता. हो केलाय त्यांनी सांगावं, नाही तर भांडुपला येऊन त्याला प्रश्न विचारायला मी तयार आहे त्याच्या घरी. म्हणून राम मंदिराचं आंदोलन आणि फडणवीस साहेब तर सांगतात पण आहे कुठल्या जेलमध्ये कुठे मला ठेवलेलं, पण राम मंदिराचं आंदोलन हिंदुत्व आणि संजय राजाराम राऊतचा काही संबंध तेव्हा होता का? त्यांनी पुरावा सकट माझ्यावर बसाव, उगा तोंड मिळाल्यामुळे वाजव बसू नये. सर, मिलिंद देवरांच्या एक्झिट नंतर काँग्रेसमध्ये जो मेन चेहरा होता, प्रमुख चेहरा होता, तो कमी झालेला आहे. सचिन पायलट वगळता काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाचे कोणच नाही आहे असं, आणि नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार का असं काय वाटतंय का? काँग्रेस आणि तरुण चेहऱ्याचा काही संबंधच नाही. काँग्रेस पक्ष ही गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्यांच्यासाठी राहुल गांधीला मोठं करणं हा त्यांचा एक कलमी अजेंडा असल्यामुळे दुसरा कुठल्याच तरुण नेत्याला आता काँग्रेस पक्षामध्ये व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म राहिलेला नाही. मैदान सोडून जाणाऱ्या लोकांनी पळकुट्याने शिवसेनेचं राम मंदिराबाबत योगदान काय असा प्रश्न विचारणं ही संघनीती आहे असं फडणवीसांवर आरोप करतात. संजय राजाराम राऊतला सांगेन की तुझा आणि राम मंदिर आंदोलनाच्या संघर्षामध्ये तुझा पुराव्याचा एक फोटो दे. ही स्पर्धा किंवा बैठक मी ह्या संजय राजाराम राऊतवर लावेल. त्यांनी एक फोटो द्यावा मला आणि तेव्हा मैदान सोडून कोण पळालं, फडणवीस साहेब आणि हे सगळे जण तेव्हा मैदानात होते. हा मैदानात पण नव्हता हा संजय राजाराम राऊत, सामन्यामध्ये पगारी नोकर होता. हा काय दुसऱ्यांवर आरोप करतो? राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात ह्याची लिहिलेले लेख मी त्या दिवशी माझ्या ट्विटरवर टाकलेले आहेत. ज्यांनी रामाच्या प्रभू रामचंद्रांचा कधी सन्मानच केला नाही त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाबद्दल बोलू नये. राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे त्या संदर्भात उद्या 4 वाजता वरळीमध्ये उद्धव ठाकरे आणि 6 कायदे पंडित यांनी खुली चर्चा ठेवलेली आहे. असं आहे ना, उद्या डोम सभागृहामध्ये डोम कावळ्याचा उद्या कॉमेडी सर्कस आहे. जे कागदपत्र खऱ्या अर्थाने निवडणूक म्हणजे त्या नार्वेकरांच्या केसच्या निमित्ताने तिथे दिले पाहिजे होते ते आता तो उद्या डोम मध्ये बसून नंगानाच करून काय उपयोग,
तुझ्या दोन अनिलनी आणि या संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेचा कार्यक्रम पहिल्यापासून केलेला आहे. आता शेवण्यासारखं रडत बसून उद्या फायदा नाही. म्हणून कितीही पत्रकार परिषद घेऊ नये, महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे की उद्धव ठाकरेचं दुकान बंद झालेलं आहे. राम मंदिराची चर्चा सुरू असताना अयोध्येत ताजमहल पेक्षाही भव्य दिव्य मशीद उभारली जाणार आहे आणि या मशिदीच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्या मोठी जबाबदारी दिली. एक लक्षात घ्या, आता त्याबद्दल मला जास्त माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर बोलणं इच्छित नाहीये. जेव्हा माहिती येईल त्याबद्दल मी भाष्य करेन. सगळेसोयऱ्यांसह कुटुंबातील नातेवाईकांना आरक्षणाचा लाभ देण्यासाठी कायदा करा. 19 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घ्या. बच्चू कडूंच्या भेटीत मनोज जरंगे पाटलांची मागणी. काय मागणी केली त्याबद्दल माहीत नाही. काल महायुतीचे मेळावे झाले. काही ठिकाणी प्रमुख नेत्यांनी महायुतीच्या पाठ फिरवली. अंतर्गत वाद आणि कुरबुरी चव्हाट्यावर आली म्हणायची. लक्षात घ्या, जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी धुसकूर असते. पण शेवटी नरेंद्र मोदी नावाचं एक लवचुंबक आम्हाला सगळ्यांना जोडणार आहे. फेविकॉलचा मजबूत जोड आहे. म्हणून आम्ही कितीही भांडलो की कितीही आपसात वाद असेल पण देशासाठी नरेंद्र मोदीजीच पाहिजे. या एका मुद्द्यावर महायुतीचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे नेते तुम्हाला भविष्यामध्ये एकत्र काम करताना दिसतील.